विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत दुसरीतले प्रकरण, 29वे प्रकरण, संगणक म्हणजे कॉम्प्युटर. आपण आता बघूया कधी मधी संगणक बोलायला लागतं या धड्यामध्ये. मग एक संगणक बोलतं तर ते आपल्याबद्दल काय सांगतं ते आपण इथं अभ्यासणार आहोत. बघा, संगणक बोलतो कोणावर? तेजस, तेजल बरोबर. तेजल ही मुलगी आहे, ती तिच्यावर तो संगणक बोलत असतो या पाठामध्ये. संगणक बोलतो, बघा, तेजल पाठीवर काय गिरवत बसली, ठेव बाजूला पाठी आता, असं कोण बोलतो? संगणक बोलतो. कोणाला? तेजलला. चित्र काढताना दंग असलेली तेजस डचकून इकडे तिकडे पाहू लागते, आजूबाजूला तर कोणीच नव्हते. संगणक, अग इकडे बघ, मी संगणक बोलतोय, आश्चर्य वाटलं ना मला बोलताना पाहून. बघ, लगत तेजल म्हणते, हो ना, मी तर घाबरलेच, मला तुझी भीतीच वाटते, म्हणून मी कधी तुझ्या जवळ सुद्धा फिरकत नाही. संगणक, अग त्यात काय घाबरायचं, माझ्या फड फड फडकावर बोट फिरवत राहिली की हळूहळू सगळं कळायला लागल. बर, तुला पाठीवर काय करतेस? मी छान चित्र काढतेस. मी ना छान चित्र काढतेस, असं तेजल त्याला म्हणाले, संगणकला. पुढं बघा, हे संगणक बोलतंय, हे तेजस तेजल ही चित्र काढते पाठीवर. बघा, आता ती तेजल आणि संगणक एकेशी बोलताय. संगणक, मग माझा उपयोग कर ना, माझ्या पडद्यावर खूप छान छान चित्रे काढता येतात, रंगवता येतात. तेजल, अय्या खरच? संगणक, अग नुसती चित्रच नाही तर इतर अनेक गोष्टी करता येतात. तेजल, माहिती आहे ना मला, ताई तासन तास तुझ्या बरोबर बसून काय काय करत असते ते. ती म्हणते की तू मोठी झाल्यावर कळेल तुला. संगणक, पण मी तुला खूप गोष्टी माहिती देणार आहे, ऐकशील का? ऐकशील, असं कोण म्हणतं? संगणक म्हणतो तेजलला. आता तेजल काय म्हणते? आधी मला सांग, माझं चित्र काढता येईल का? संगणक, हो, माझ्या समोर बसून एक बटन दाब की पडद्यावर तुझला फोटो दिसेल. इतकंच नाही, हजारो मैल दूरच्या देशात राहणाऱ्या व्यक्तीशी बोलताना माझ्या पडद्यावर ती दूरची व्यक्ती सुद्धा दिसते. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या संगणकाच्या त्याच्या संगणकाच्या पडद्यावर आपणही त्याला दिसतो. तेजल, ही तर जादूच आहे की? संगणक, अगं ती जादू नाही, ही तर नवीन तंत्रज्ञानाची करामत आहे, तुझ्या शाडीची पुस्तकाही आता तू माझ्या पडद्यावर वाचू शकतेस. रोजची वर्तमानपत्र माझ्या पडद्यावर वाचता येतात. जगातील विविध प्रकाराची माहिती बसल्या ठिकाणी मिळते. अशा खूप खूप गोष्टी माझ्या मदतीने करता येतात. तेजल, बरच खूप छान माहिती मिळाली. ती बघ, ताई इकडेच येत आहे, आता ताईला सांगतो, मीही संगणक शिकणार आहे. बर, भेटू पुन्हा, असं संगणकाबद्दल तेजल सांगत असते. सांगा लिया, पाठात असलेल्या संगणकाची संबंधित शब्द, संगणकावर करता येतील अशी कामे आपल्याला ते सांगता आला पाहिजे. मग आता पाठात असलेले संगणक संबंधित शब्द कुठले आहेत ते लिहायचं. चित्र काढणे, इंटरनेटशी बोलणे, एक दुसऱ्याशी बोलणे, हे संबंधाशी आहेत. आणि त्याच्यावर काम करता येणे म्हणजे हे चित्र काढणे, फोटो काढणे, त्याच्यानंतर गेम खेळणे, अशी भरपूर कामं आहेत, तुम्ही ते लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे हा संगणक असं तेजल विषयी बोलतो आणि त्याच्याबद्दल तो ज्ञान आपल्याला देत असतो. कॉम्प्युटर असतं विद्यार्थी मित्रांनो याला कीबोर्ड, माऊस, बघा इथं याला डेस्कटॉप म्हणतात, याला कीबोर्ड म्हणतात, याला माऊस म्हणतात, आणि खाली सीपीयू असतो. या चार भागाने तो बनलेला असतो, आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तुम्हाला धडा आवडला असेल लाईक करा, शेअर करा. थँक्यू.